कल बारामती में राज्य के उप मुख्यमंत्री अजीत पवार ने बड़ी मात्रा में शक्ति प्रदर्शन किया, जिस पर अब राज्य की सियासत में नेताओं की प्रतिक्रिया देखने को मिल रही है। इसी श्रृंखला में विपक्ष मंत्री विजय वड्डेटीवार ने अजीत पवार के वक्तव्य पर अलसी प्रहार किए हैं, जहां उन्होंने कहा कि अजीत पवार सत्ता के लिए नहीं तो ईडी के डर से बीजेपी के साथ गए हैं। मी सत्तेसाठी गेलो नाही हे ते खरं सांगतात, ते अगदी सत्य बोलतात। ते ईडीमुळे गेले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, या ईडीमुळे गेले असावेत किंवा मग एकनाथ ईडीचा अर्थ काही वेगळा लावला असावा त्यामुळे ते गेले असावेत। पण मला वाटतं सत्ता ही सर्वोच्च समजूनच हे सगळी फैसला किंवा निर्णय झाला असावा। मुळात विषय असा एकीकडे असं म्हणायचं आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की त्यावेळेसच मी मुख्यमंत्री झालो असतो, तर मग याचा अर्थ काय की त्यांना पदाची इच्छा जी आहे, मुख्यमंत्री पदाची सुप्त इच्छा, ती पूर्ण करायसाठी जर गेले असते तर समजू शकलं असतं। इकडून तिकडे जाऊन पुन्हा उपमुख्यमंत्री, तिकडून इकडे येऊन पुन्हा उपमुख्यमंत्री, आणि त्या पदासाठी नाही तर ते कशासाठी गेले हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे की अजितदादा सत्तेसाठी गेले नाहीत, अजितदादा ईडीसाठी गेलेत।